नमस्कार, तिसरा आढावा न्यूजमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांना धक्काबुक्की, सांगलीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून जाळल्या टायरी। मानधनावरील कर्मचाऱ्यांना फरकापासून वंचित ठेवण्याचा मनपा प्रशासनाचा डाव। बंदपत्र बॉन्डचा विषय संघर्ष, सफाई संघटना हाणून पाडणार, महेश कांबळे। कोरोना साथीच्या काळात महापालिकेच्या जामवाडी आरोग्य केंद्राने तपासले 17,000 रुग्ण। केंद्राचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी 97%। सांगली जिल्ह्यात आज गुरुवारी 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 525 नवे रुग्ण सापडले। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिषाळ विजयनगर टाकळीत मास्क, ग्लोव्ह, सॅनिटायझर, आर्सेनिक आल्बम गोळ्याचे वाटप करण्यात। धनगर गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमित शेड महापालिका प्रशासनाने हटवले। संतोष कदम यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याच्या राज्य युवक सहकार्याध्यक्षपदी निवड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चष्मा वाटप। आता पाहूया बातम्या विस्ताराने। उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांना धक्काबुक्की, सांगलीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून जाळल्या टायरी। हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याच्या निषेधात आज सांगलीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। तसेच यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायरी जाळून आपला संताप व्यक्त केला। यावेळी उत्तर प्रदेश सरकार आणि मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। बर, उत्तर प्रदेश मध्ये हत्सर या गावी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्या पीडित त्यांच्या घरातील पीडित लोकांना भेटण्यासाठी आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी हे जात असताना उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर लाठीचार करण्यात आला, ज्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून ह्याचा निषेध करत आहे। सर, इथल्या झालेल्या पीडित तरुणीबद्दल तरुणीच्या घरच्यांना भेटायला आमचे माननीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष राहुलजी गांधी आणि समोर त्यांच्या प्रियंका गांधी बरोबर असताना यूपी सरकारने यमुनानगर एक्सप्रेस हायवेवर जो त्यांच्यावर लाठीचार्ज आणि त्यांना जी मारहाण केलेली आहे, याचा युथ काँग्रेसतर्फे आणि जिल्हा काँग्रेसतर्फे आम्ही सर्व लोक मिळून जाहीर निर्देश करतो। आजच्या डेटला आजचा बघावं गेलं तर आज काळा दिवस आहे लोकशाही मधला। एवढ्या मोठ्या नेत्याला पहिल्यांदा मारहाण झालेली आहे, कुठल्याही बीजेपीचे नेत्याला अशी मारहाण झाली आहे, पण आमच्या ज्येष्ठ नेत्यांना आज मारहाण झाली आहे त्याचा आम्ही जाहीर निर्देश करतो। पहिल्यांदा आम्ही त्या पीडित तरुणीचा विनम्र आभार करतो, जे की तिनं तिचा तिच्यावर बलात्कार झाला, सामूहिक बलात्कार झाला युपी मध्ये योगी सरकारच्या राज्यामध्ये, जिथे राम मंदिर आहे त्याच राम मंदिर युपी सरकारमध्ये अशा तरुणीवर जर सामूहिक बलात्कार होत असेल तर या युपी सरकारचा आणि या योगी सरकारचा पहिल्यांदा जाहीर निषेध। आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधींना जी मारहाण झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे सर्व आम्ही निषेध करतोय राहुल गांधींचा। मानधनावरील कर्मचाऱ्यांना फरकापासून वंचित ठेवण्याचा मनपा प्रशासनाचा डाव। बंदपत्र बॉन्डचा विषय संघर्ष, सफाई संघटना हाणून पाडणार, महेश कांबळे। मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू झाल्यापासूनच्या फरकापासून वंचित ठेवण्याचा मनपा प्रशासनाचा डाव असून बंदपत्र बॉन्डचा विषय संघर्ष, सफाई संघटना हाणून पाडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। सांगली महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या महासभेत किमान वेतन कायद्यानुसार पगारवाढ देण्याचा निर्णय झाला आहे, मात्र याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून केली जात आहे।
मात्र मानधनावरील कर्मचाऱ्यांना मागील 1.5 महिन्याचा फरक द्यावा लागू नये म्हणून कामगार अधिकाऱ्यांनी बंदपत्र आणि बॉन्ड देण्याची सक्ती केल्याचा आरोप संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. आज महापालिकेसमोर संघटनेच्या वतीने कामगार अधिकाऱ्यांच्या निषेधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बदली कामगारांना 5,000 दिवाळी ऍडव्हान्स द्यावा, महिन्यातील 26 दिवस हाताला काम द्यावे, बदली मानधन कायम असा भेदभाव करू नये, कर्मचाऱ्यांना लागणारे अत्यावश्यक साहित्य पुरवावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जर येत्या 10 दिवसात मागण्यांची सोडवणूक झाली नाही तर प्रसंगी कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा महेश कुमार कांबळे यांनी दिला. तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत बंदपत्र बॉन्ड देऊ नये कारण हा विषय संघटना म्हणून पडणार असल्याचेही महेश कुमार कांबळे यांनी सांगितले. यावेळी शरद सातपुते यांच्यासह संघर्ष सफाई संघटनेचे पदाधिकारी सदस्य मानधन तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत बंदपत्र बॉन्ड देऊ नये कारण हा विषय संघटना हाणून पाडणार असल्याचेही महेश कुमार कांबळे यांनी सांगितले. यावेळी शरद सातपुते यांच्यासह संघर्ष सफाई संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिन्यामध्ये महापालिकेच्या महासभेमध्ये ठराव झाला की किमान समान वेतन कायद्यानुसार या मानधनावरील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली, पण ही पगारवाढ या सप्टेंबर महिन्याच्या पगारापासून यांनी अंमलात आणलेली आहे. म्हणजे मधल्या पिरियडचा जो काही 1.5 महिन्याचा फरक आहे, जो पण असेल 10,000 होऊ दे 15,000 रुपये होऊ दे, तो आमच्या मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळायलाच पाहिजे. आणि या कर्मचाऱ्यांना हा फरकाची रक्कम मिळू नये म्हणून अनिल चव्हाण बंद पत्र मागण्याचा कुठील डाव रचलेला आहे आणि त्याला निषेध करण्यासाठी आज आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. आणि माझं सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की आपण सर्व एकजुटीनं कोणताही मानधनावरील कर्मचारी महापालिकेला बंद पत्र बॉन्डवर देणार नाही. ज्याला कामावर त्यांनी जर काढतो वगैरे धमकी दिली आणि जर एखाद्याला जर कामावरून काढलं तर या महेश कांबळेचं रूप वेगळं असेल, जाहीर आव्हान देतो. कोरोना साथीच्या काळात महापालिकेच्या जामवाडी आरोग्य केंद्राने तपासले 17,000 रुग्ण. केंद्राचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी 97%. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जामवाडी आरोग्य वर्धिनी केंद्राची उल्लेखनीय कामगिरी. कोरोना काळात सांगली महापालिकेचे जामवाडी आरोग्य वर्धिनी केंद्र क्रमांक 1 कडून 17,000 रुग्ण तपासण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी 97% असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचे 609 रुग्ण बरे करण्यात वैद्यकीय यंत्रणेला यश आले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील यांनी दिली. आजपर्यंत 631 कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी 609 पेशंट हे यशस्वी पूर्णपणे कोरोना विरुद्धची लढाई जिंकलेले आहेत, बरे झालेले आहेत. 22 डेथ झालेल्या आहेत, पण ह्या डेथ ज्या झालेल्या आहेत ह्या सुद्धा आम्ही तपासून बघितलंय की ह्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या डेथ आहेत. म्हणजे कुठे आपला कर्मचारी कमी पडलाय, त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि पेशंट घरीच डेथ झालाय अशी एकही केस आमच्याकडे झालेली नाही. सगळ्या पेशंटना व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये दाखल करून हॉस्पिटलमध्ये झालेल्या ह्या डेथ आहेत. 22 डेथ झालेल्या आहेत. त्यानंतर म्हणजे बरं होण्याची जी पेशंटचा टक्केवारी आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे 97-97% जवळजवळ आपले पेशंट हे बरे झालेले आहे. तर ह्याचं कारण म्हणजे आमच्याकडे सुरू असलेली ओपीडी म्हणजे जवळजवळ कोविड ओपीडी आपण ह्याला म्हणू शकतो. जेव्हापासून साथ सुरू झाली आहे तेव्हापासून जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटल्स पेशंट बघायला घाबरत होते अशा वेळी सुद्धा आमची ओपीडी पूर्ण वेळ चालू होती. जर आतापर्यंत 17,000 पेक्षा जास्त पेशंट आम्ही कोरोना काळामध्ये तपासलेले आहेत, त्याच्यातून शोधून काढलेले आहेत पॉझिटिव्ह पेशंट, त्यांना व्यवस्थित CCC सेंटरला पाठवणे किंवा होम आयसोलेशन देणे किंवा हॉस्पिटलाइज करणे, जे पण काय गरजेचं असेल ते आशा वर्कर स्टाफ आणि इतर सगळ्याच लोकांनी मदत करून ते त्यांना व्यवस्थित त्या ट्रीटमेंट पर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्याचा आम्हाला फळ पण मिळालेलं आहे की आमचा क्युअर रेट खूपच जास्त चांगला आहे. झुंडशाही योगी सरकारचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जाताना
त्यांच्यावर लाठीहल्ला करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांचा आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकारचा सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. निषेधाचे हे आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीच काँग्रेस कमिटीसमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता, परंतु तो जुगारून कार्यकर्त्यांनी योगी यांच्या पुतळ्याचे दहन केले, तसेच जोडो मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. उत्तर प्रदेशमध्ये सरकार म्हणून काही राहिलेच नाही, या झुंडशाही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असे पृथ्वीराज पाटील म्हणाले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर, नगरसेवक फिरोज पठाण, करीमभाई मिस्त्री, मंगेश चव्हाण, रवींद्र वळवडे, मुफ्ती कोळेकर, प्रशांत देशमुख, तौफिक फकीर, शुभम बनसोडे, संतोष हळीमणी, सौरभ काळे, सतीश मोहिते इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. हत्रसला रवाना होत असताना योगींच्या पोलिसांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना तिकडे जाण्यापासून रोखलं. राहुल गांधी कुठे दंगा करायला चालले नव्हते. खरं म्हणजे भारतीय देशाच्या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली असताना मोदी आणि योगींनी ज्या पद्धतीनं राहुल गांधींचा रस्ता अडवला त्याचा धिक्कार आणि निषेध आम्ही करतो. राहुल गांधींना, प्रियंका गांधींना धक्काबुक्की करण्यात आली त्याचा निषेध करण्याकरता कार्यकर्ते इथं बनतो. या ठिकाणी सांगली काँग्रेस कमिटी समोर जमले असताना त्यांच्या पद्धतीनं आम्ही निषेध करत असताना पोलिसांनी देखील या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक त्या ठिकाणी पुतळ्याला त्या ठिकाणी चप्पलनं मारहाण करून तो पुतळा तुडून त्या ठिकाणी त्या पुतळ्याला मारहाण करत असताना हा ज्या पद्धतीनं पोलिसांनी तो पुतळा हिसकावून घेऊन एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि एक प्रकारे दडपशाही जी पोलिसांची आहे ही अशा पद्धतीनं आम्ही कबूल घेतली जाणार नाही. सांगली महापालिका क्षेत्रात आजपासून नो मास्क नो एंट्री, मास्क नसल्यास भरावा लागणार दंड, उपायुक्त राहुल रोकडे यांची माहिती. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात 1 ऑक्टोबर पासून नो मास्क नो एंट्री मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात विना मास्क फिरताना कोणी दिसला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे. सर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्क घालणं आपल्याला खूप गरजेचं आहे ही बाब आता सर्वांनाच माहीत झालेलं आहे. त्याच्या अनुषंगानं कोरोनाचा प्रभाव आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये रोखण्यासाठी नो मास्क नो एंट्री अभियान महापालिकेमार्फत चालू करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश म्हणून प्रत्येक दुकानामध्ये किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कोण जे मास्क घालून येणार नाही त्याला कुठल्याही स्वरूपाचा प्रवेश देण्यात येणार नाही. त्याचबरोबर जे मास्क न घातलेले लोक आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची सुरू करण्यात आलेली आहे. तरी या नो मास्क नो एंट्री या माध्यमातून लोकांनी मास्क घालणं गरजेचं आहे, जेणेकरून महापालिकेच्या हातीतून आपला कोरोनाचा पूर्णपणे उच्चाटन होईल. कर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क, ग्लोव्ह, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैसाळ विजयनगर टाकळीत मास्क, ग्लोव्ह, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आज जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरी यांनी पडळकरांच्या वाढदिवसानिमित्त म्हैसाळ विजयनगर टाकळीत अशा सेविका व आरोग्य केंद्र येथील कर्मचारी डॉक्टर यांना मास्क, ग्लोव्ह, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप केले. राजाभाऊ कोरे युवा मंच विजयनगर व सरपंच ग्रामपंचायत विजयनगर यांचे सौजन्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरज पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, नंदकुमार कोरे, ऑगस्ट कोरे, रोहित पेटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ विमल इटनाळ, वसुंधरा पाटील, सुप्रिया कोरे, अरुण गडकरी, सुनील पाटील, प्रवीण कोरे, अक्षय कांबळे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
धनगर गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमित शेड महापालिका प्रशासनाने हटवले. धनगर गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमित शेड महापालिका प्रशासनाने हटवले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्या पथकाने हे अतिक्रमण असणारे शेड हटवले आहे. डॉक्टर आंबेडकर रोडवरील धनगर गल्लीच्या वळणावर मनपाच्या फुटपाथवर एका व्यक्तीने पत्र्याचे शेड उभारले होते. या शेडबाबत सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी ते शेड काढून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र ते शेड तसेच होते. गुरुवारी सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, वैभव कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि विक्रम घाडगे यांच्या टीमकडून हे अतिक्रमण केलेले खोके हटवण्यात आले. कालपासून रस्त्यावरील अतिक्रमण आणि रस्त्यावरील विक्रेते यांना हटवण्याची मोहीम कालपासून आम्ही अतिशय पुरी केलेली आहे. महा आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या समवेत आम्ही मोहीम महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही राबवत आहोत. आज सकाळपासून काल आम्ही काकडपेट मारुती रस्ता आणि भुलेलाल बालाजी चौक आणि स्टँड रोड या रस्त्यावर आम्ही अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे. आज रिसाला रस्ता आणि नगर प्रवेशद्वाराच्या समोरील रस्ता खंडबाग या रस्त्यावर आम्ही अतिक्रमण करण्यासाठी आज आम्ही काकडपेट आहोत. सदर रस्त्यावर ते फॅब्रिकेशनचं रस्त्यावर एक शेड आहे. सदर शेड आम्ही आत्ता काढत आहोत आणि सदर शेडचे मालकही सध्या आता ते शेड काढण्यासाठी त्यांनी सपान काढून घेत आहेत. तसेच त्याच्या पुढील संपूर्ण जे काय फुटपाथवर अतिक्रमण आहे जे काय भंगार साहित्याचं जे काही अतिक्रमण आहे ते आता ते सपान काढून घेत आहेत. ज्या नागरिकांनी आपले अतिक्रमण जर स्वतःहून काढून घेत नसतील तर आम्हाला महापालिकेला ते स्वतःहून काढून घ्यावे लागेल. तरी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपलं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं. संतोष कदम यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याच्या राज्य युवक सहकार्याध्यक्षपदी निवड. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याच्या राज्य युवक सहकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संतोष कदम यांनी माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर योग्य वापर करून अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्य युवक सहकार्याध्यक्षपदी निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चष्मा वाटप. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चष्मा वाटपांचा कार्यक्रम झाला. यावेळी गरजू नागरिकांना आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी उत्तम बापू बंडगर, वसंत नाईक, अर्जुन जमदाडे, संजय राजाराम सूर्यवंशी, सौ वैजंता वैदंडे, सौ शोभा वासुदेव मुळे, सौ वनिता रामदास मुळे, सौ शांता वाघमोळे, सौ अनिता अशोक श्रीराम, सुरेश विठ्ठल बुवा, दत्तूसिंग श्यामसिंग राजपूत, राजू गुलाब पठाण, विकास जाधव, गोविंद सुमराव कांबळे, प्रवीण रघुनाथ अवघडे या नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेविका सौ सविता मदने, अप्सरा वैदंडे, सोनाली सागरे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शहानवाज सौदागर, विश्वजीत पाटील, महेश सागरे, गणपती साळुंके, जितेंद्र मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजच्या बातम्या संपल्या. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.